नमस्कार, मी प्राची साळुंखे, बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. आणि या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यात रेमडेसिवीरची टंचाई ही गंभीर बाब असून राज्यात त्वरित रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. तसंच विरोधी पक्षाने पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापेक्षा केंद्राकडे मदत मागायला जावं असा टोलाही त्यांनी लगावला. नागपूर महानगरपालिका देखील आपल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यात अपयशी ठरत आहे. तर फक्त बैठका आणि पाहणी दौऱ्यांच्या गोंधळात प्रत्यक्ष उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात पालिकेला यश आलेलं नाहीये. पालिकेकडे 422 बेडची क्षमता असताना फक्त 154 बेड्स उपलब्ध आहेत, त्यामुळे नागपुरातही ऑक्सिजनचा पाहिजे तितका पुरवठा झालेला नाहीये. म्हणून रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आता वर्तवली जाते. तर जुन्नर तालुक्यात शासकीय आणि खासगी मिळून 25 कोविड केअर सेंटर्स आहेत. तर 22 खासगी कोविड केअर सेंटर्समध्ये 286 ऑक्सिजन बेड असून सध्या 254 बेड्स वापरात आहेत, तर 32 ऑक्सिजन बेड्स हे शिल्लक आहेत. मात्र ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटरला रुग्णांना बेड मिळत नाही. वाशिम जिल्ह्यात शासकीय आणि खासगी असे 456 ऑक्सिजन बेड्स आहेत, तर 53 व्हेंटिलेटर्स आहेत. जिल्ह्याला दररोज 4.5 मेट्रिक टन इतकी ऑक्सिजनची गरज आहे. सध्या या ठिकाणी अकोला आणि जालना या ठिकाणाहून ऑक्सिजनचा नियमित पुरवठा सुरू आहे. दरम्यान वाशिमच्या लेडी हार्डिंग परिसरातील ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा येत्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यावेळी आणि त्याद्वारे जिल्ह्याला लागणाऱ्या 60% ऑक्सिजनची गरज भागवल्या जाणार. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपनं ठिय्या आंदोलन सुरू केलंय. नागपूरसह विदर्भात 2 दिवसांपासून रेमडेसिवीर नाही, त्यामुळे भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय. बावनकुळे यांच्यासह भाजपाचे 2 आमदार ठिय्या आंदोलनात सहभागी आहेत. पुणे जिल्ह्यात 12,707 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून मृतांच्या संख्येने मात्र 100 पार केली आहे. जिल्ह्यात 116 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत मृतांची ही सर्वाधिक संख्या असल्याचं सांगण्यात येत आहे. पुणे बाजार समिती पोलीस प्रशासनाने मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. बाजारातील डमी किरकोळ विक्रेते आणि रिक्षाला प्रवेश दिला जाणार नाही, तसंच अडते आणि खरेदीदारांना बाजार समितीकडून पास दिले जात आहेत. प्रवेशद्वारावर ओळखपत्र आणि पास दाखवल्याशिवाय बाजारात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती समोर आली. मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. तर मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर परराज्यातील कामगारांची आपल्या मूळ गावाकडे जाण्यासाठी मोठी गर्दी होते. अनेक जण लॉकडाऊनच्या भीतीने तसंच अनेक जणांचे काम बंद झाल्याने उपासमारीची वेळ येऊ शकते म्हणून आपापल्या गावी जात आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने गोवा, उत्तराखंड, त्याचप्रमाणे गुजरात, केरला, दिल्ली एनसीआर, राजस्थान या 6 राज्यांना कोविड-19 संसर्ग संदर्भात संवेदनशील जाहीर केलंय. या सर्व 6 राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आता 48 तासांच्या आत आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. तसंच जे प्रवासी 48 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आणणार नसतील त्यांची रेल्वे प्लॅटफॉर्मवरच अँटीजेन चाचणी करण्याचे आदेश राज्य सरकारने रेल्वेला दिले. वर्धेचे जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचे 3:13 वाजले. 2 तास एका रुग्णाचा मृतदेह दारातच असल्याचं समोर आलंय. मृत रुग्णाला ताप आला म्हणून रात्री रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं, मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. रुग्णवाहिका उपलब्ध करून न दिल्याने 2 तास मृतदेह दारातच होता. त्यानंतर मृतदेहाला कोणीच उचलायला तयार नसल्याने नातेवाईकांनी मृतदेह गाडीत टाकला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली डीसीएचसी सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बेड मिळणं कठीण झालंय. तसंच ऑक्सिजनचा पुरवठाही निर्माण झालेला तुटवडाही निर्माण झालेला आहे. तर लोकांना योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकांचे मृत्यू होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध असताना देखील रुग्णांना दाखल करून घेतलं जात नसल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आलाय. पिंपरी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी कोविड केअर सेंटरमध्ये पाहणीसाठी एक पथक पाठवलं होतं आणि त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आलेला आहे. या कोविड सेंटरवर कारवाईची मागणी केली जाते. बारामतीत उच्चभ्रू सोसायटीत एक खासगी कोविड सेंटर उभारण्यात येत होतं, मात्र त्याला नागरिकांनी आता तीव्र विरोध केलाय. अशोकनगरमधील शिक्षक सोसायटीच्या इमारतीमध्ये खासगी हॉस्पिटल सुरू करण्याबाबत शासनाची परवानगी घेऊन या इमारतीत 30 ऑक्सिजन बेड्स, 10 व्हेंटिलेटर बेड्स आणि 70 आयसोलेशन बेड्स उभारण्यात येत होते, मात्र नागरिकांच्या विरोधामुळे हे काम आता बंद करावं लागलं.
अंबरनाथ मधील विजय मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात रुग्णाचा मृतदेह मिळण्यास विलंब झाल्याने राडा घालण्यात आलेला आहे। मनसे पदाधिकारी आणि रुग्णालयाच्या स्टाफ मध्ये हा राडा झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय। रुग्णालय कर्मचारी आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे। बिल दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही असं रुग्णालयाने म्हटल्याचं मनसेकडून सांगण्यात येत आहे। बुलडाण्यात नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याने साखरखेडाचे ठाणेदार जितेंद्र ओडाळे ऍक्शन मोड मध्ये दिसून आले आहेत। जर कोणी विनाकारण बाहेर दिसलं तर त्याला झोडून काढा आणि त्याला सोडवण्यासाठी कोणत्या पुढारीचा फोन आला तर त्यांचाही अपमान केला जाईल असं त्यांनी ठणकावलंय। बैठकीतला त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होता। वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज होणारी एकवीरा देवी गडावरील चैत्री यात्रा रद्द करण्यात आली आहे। देवस्थान पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत रीतिरिवाजाप्रमाणे धार्मिक विधी पार पडणार आहेत। मंदिर बंद असल्याने भाविकांना यंदा यात्रेला न येण्याचं आवाहन करण्यात येत आहे। पुण्यात कोरोना रुग्णांना बेड्स मिळत नसल्याने पुणे महानगरपालिकेबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्याने आंदोलन केलेलं आहे तर पुण्यामध्ये भाजपचे 100 नगरसेवक आहेत तरी लोकांचे प्रश्न सुटत नाही आहेत, मग हे नगरसेवक काय करतायत असा सवाल सूरज लोखंडे या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विचारला। रायगड जिल्ह्यातही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसते तर रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या उपस्थितीत अलिबाग जिल्हा कारागृहातील एकूण 25 पुरुष आणि एक महिला कैद्यांचं लसीकरण करण्यात आलंय। त्याचबरोबर या कैद्यांची रक्तदाब मधुमेह ताप तपासणी देखील करण्यात आली। मनमाडमध्ये रेल्वे कारखान्यातील कामगारांनी काम बंद आंदोलन केलंय। कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कारखान्यात 2 शिफ्टमध्ये काम सुरू होतं, मात्र आता पुन्हा 1 शिफ्ट सुरू करून 900 कामगारांना कामावर बोलावलं गेलं। कोरोना वाढत असताना अशा प्रकारे कामगारांचा जीव धोक्यात घातला जात असल्याचा आरोप करण्यात येतो। शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून संसदेचं 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे तर कोविड-19 संसर्ग परिस्थिती आता अधिक बिकट होत चालली आहे आणि त्यावर उपाय योजना करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी त्यांनी केली आहे। महाराष्ट्रातील भाजपचे उपरे पुढारी औषध कंपन्यांकडून परस्पर रेमडेसिवीरचा साठा विकत घेतात, त्या कंपन्या हा साठा परस्पर उपलब्ध करून देतात, हा अपराधच आहे। पण ही साठेबाजी आणि काळाबाजारी कृत्य पोलिसांनी उघड करतात भाजपचे लोक कढईतल्या गरम वड्यासारखे उकळून फुटू लागल्यात। भाजपने हा रेमडेसिवीरचा साठा म्हणे विकत घेतलाय, मग हा साठा राज्य सरकारला का मिळू नये अशा शेलके शब्दात सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली। मुंबईजवळच्या वांगणी रेल्वे स्थानकावर अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे। प्लॅटफॉर्मवर चालत असताना एक लहान मुलगा रुळावर पडला आणि समोरून वेगानं मेल ट्रेन येत होती। काही क्षणात अनर्थ घडतो की काय असं वाटत असताना रुळावर काम करणारे पॉइंट्समन मयूर शेळके धावत आले, मुलाला उचललं, प्लॅटफॉर्मवर ठेवलं आणि स्वतःही प्लॅटफॉर्मवर चढले। महत्वाचं म्हणजे अगदी अर्ध्या सेकंदाच्या अंतरानं तिथून ही ट्रेन पास झाली आहे। पॉइंट्समन शेळके यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। शेळकेंना बक्षीस म्हणून काही रक्कम देण्याची इच्छा सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केली। ज्येष्ठ चित्रपट लेखिका निर्माते आणि दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचं निधन झालंय। गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या। 10 दिवसांपासून त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते। त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे। आता बातमी आहे यवतमाळ मधून। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कारलादेव या ठिकाणी मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने कुटुंब आणि नातेवाईकावर कुऱ्हाडीने हल्ला केला। या हल्ल्यात कुटुंबातील 2 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। पोलिसांनी आरोपी गोकुळ विलास राठोड याला ताब्यात घेतलं। देशात गेल्या 24 तासात सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत। काल तब्बल 2,73,810 नवे कोरोना रुग्ण आढळून आले। ही आतापर्यंतची नव्या रुग्णांची उच्चांकी वाढ आहे। तर देशात कोरोनामुळे काल 1,619 जणांचा मृत्यू झालाय तर 1,44,178 जणांनी कोरोनावर मात केली आहे। देशातील ही रुग्णवाढ खरंच चिंताजनक म्हणावी लागते। दिल्लीत आज रात्री 8 लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे। येत्या सोमवारपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे। दिल्लीतही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते आणि त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाला आळा घालण्यासाठी 26 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला। राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक कॅनॉट प्लेस मार्केट 25 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे। तर दिल्लीतील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा 30% गेल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। फक्त कॅनॉट प्लेस मार्केटच नव्हे तर इतर बाजारपेठाही बंद करण्यात आल्या।
मोदी सरकार ने कोरोना कालावधि कामावर असतानाच प्राण गमावलेल्या कोरोना योद्ध्यांना देण्यात येणारी 50 लाखांची विमा सुरक्षा देणारी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना संपुष्टात आणत असल्याचं म्हटलंय। 24 मार्च पासून ही योजना बंद करण्यात येणार। देशभरातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे। ऑक्सिजनच्या पुरवठ्यात हातभार लावण्यासाठी आजपासून देशात ऑक्सिजन एक्सप्रेस विशेष मालगाड्या या धावणार आहेत। या ट्रेनसाठी ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्यात येईल। देशातील बलाढ्य औद्योगिक शहरांमधून टँकरमध्ये भरून ऑक्सिजन विविध राज्यांना पुरवण्यात येणार आहे। विशाखापट्टणम, बोराको, त्याचप्रमाणे रूरकेला, टाटानगर या शहरांमधून ऑक्सिजनचा आपत्कालीन पुरवठा हा केला जाणार आहे। कुंभमेळा असो किंवा रमजान, कुठेही कोरोनाच्या नियमांचं पालन केलं गेलं नाही आणि असं वागणं चुकीचं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। तसंच दुसऱ्या कोरोना लाटेसंदर्भातील निर्णय घेण्यात केंद्र सरकारने उशीर केल्याचा आरोप शहांनी फेटाळून लावलेला आहे। केंद्राने उशिरा निर्णय घेतल्याने ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवला असं आपल्याला वाटत नसल्याचं शहा म्हणाले। पंजाबमध्ये देखील कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय, मात्र नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करतात। लुधियानातील सौरा बाजार परिसरामध्ये नागरिक नियमांचं उल्लंघन करताना दिसलेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत, मात्र नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात। पंजाबमध्ये गेल्या 24 तासात 4,957 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। देशात कोरोनाचा धोका वाढतच चाललाय। याच पार्श्वभूमीवर हाँगकाँगने भारताला जोडणारी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत। 20 एप्रिल ते 3 मे पर्यंतची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। लसींचा तुटवडा, रेमडेसिवीरची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा या सगळ्याला नागरिकांना तोंड द्यावं लागतंय। अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं यावरून एक पोस्ट केली आहे। संपूर्ण जगाला राजकारणाची कीड लागली आहे आणि ही कीड कोविडपेक्षा घातक आहे आणि अनेक वर्षांपासून ती आपल्याला पोखरते आहे। स्वतःचा बचाव करता आला तर करा असं तेजस्विनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। अभिनेता आशुतोष राणा यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे। पत्नी रेणुका शहाणे आणि त्यांची मुलं शौर्यमान आणि सत्येंद्र या सगळ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। हे सगळे घरीच आयसोलेशनमध्ये राहत आहेत। काही दिवसांपूर्वी आशुतोष आणि रेणुका या दोघांनीही कोरोनाची पहिली लस घेतली होती। अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण झाली आहे। अभिनेता नील नितीन मुकेश याच्या संपूर्ण परिवाराला कोरोनाची लागण झाली आहे, त्यात त्याच्या 2 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे। नीलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली। संचारबंदीमुळे चित्रीकरणाला परवानगी नसल्याने राज्यातील जवळजवळ 17 हिंदी आणि मराठी मालिका आणि काही बिग बजेट चित्रपटांचं चित्रीकरण हे पॅकअप झालेलं आहे। त्यांचे यापुढे गोवा, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेशासह इतर राज्यात चित्रीकरण होणार होतं, यामुळे 100 ते 200 कोटींची उलाढाल थांबणार आहे। संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट तेलुगूतही प्रदर्शित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। या निर्णयामागेही बाजारपेठेचे काही हे गणित फार महत्वाचं आहे। आलिया भट, बाहुबली फेम दिग्दर्शक SS राजामौळी यांच्या RRR या आगामी चित्रपटात महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे। त्याआधी आलिया दक्षिणेत पोहोचावी या उद्देशाने गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट आता तेलुगू भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहे। दिग्गज अभिनेते कबीर बेदी हे गेल्या काही दिवसांपासून स्टोरीज आय मस्ट टेल द इमोशनल लाईफ ऑफ द ऍक्टर या आत्मचरित्रामुळे चर्चेत आले। आता बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा कबीर बेदींचे आत्मचरित्र लॉन्च करणार असल्याचं समोर आलेलं आहे। कबीर यांच्या पुस्तकासाठी प्रियांका लंडनहून व्हर्च्युअल पद्धतीने जोडली जाणार आहे। 19 एप्रिलला संध्याकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे।